नमस्कार, आज आहोत आपण मराठी एक नंबर बातम्यातर्फे व्यंगचित्रकार सुप्रसिद्ध विकास सबनीस यांच्यासोबत. आपण विकास सबनीस सरांकडून त्यांचा व्यंगचित्रकाराचा एक प्रवास जाणून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. तर विकास सबनीस सर, सर्वप्रथम नमस्कार तुम्हाला. आणि आम्ही पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारतो आहे की एक व्यंगचित्रकार म्हणून तुमचा जो 50 वर्षाचा जो प्रवास आहे, ह्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? शाळेत शिकत होतो मी, किंवा अभ्यासाचे जे विषय असायचे, गणित म्हणा किंवा अन्य काही विषय, भाषा वगळता जे अन्य विषय होते, त्यात मला अजिबात स्वारस्य नव्हतं. ड्रॉइंग सोडलं तर चित्रकलेत मात्र मला प्रचंड रुची होती, आवड होती, आणि लहानपणापासून मला प्रचंड गोडी असायची, गोडी वाटायची. सुदैवाने माझ्या घरातल्या माझ्या आईवडील भाषा या विषयातले दोघंही तज्ज्ञ होते. बॅकग्राऊंड त्यांची थोडक्यात मी सांगेन की आई त्या काळात 1932 साली मॅट्रिक होतं, SSC नव्हतं, मॅट्रिकला फ्रेंच भाषा घेऊन मॅट्रिक झाली होती आणि घरात अस्खलित फ्रेंच भाषा बोलायची. तर अशी माझी आई आणि ज्यांना संस्कृतचं गोल्ड मेडल होतं, असे वडील, दोघेही शिक्षक पेशाने, अशा घरात जन्माला आल्यामुळे त्याचा मला उपजित फायदा झाला आणि नकळत माझ्यावर भाषेचे संस्कार होत गेले. ते संस्कार जे होत गेले त्यातनं नकळत व्यंगचित्रकार घडत गेला माझ्यातला. म्हणजे कलेची आवड, भाषेची आवड, भाषेचे संस्कार, असं सगळं ते रसायन तयार होत गेलं. आणि मग जेव्हा मी शाळेतनं बाहेर पडलो तेव्हा लक्षात आलं की अरे आता आपण कुठलं क्षेत्र निवडायचं, गणितात इंटरेस्ट नाही, अभ्यासात रस नाही, तर आता आली चित्रकला. मात्र माझ्या आईवडिलांनी ते ओळखलं आणि त्यांनी मला योग्य वेळी JJ स्कॉलरशिपला पाठवलं. SSC नंतर इकडे तिकडे टाईमपास न करता थेट मी कलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी JJ ॲडमिशन घेतली. आणि मला वाटतं माझ्या चित्रकलेच्या प्रवासाचा हा आरंभ किंवा शुभारंभ म्हणजे इथून सुरुवात झाला. आणि मग जेव्हा लक्षात माझ्या असं आलं की कमर्शियल आर्टिस्ट होणं, JJ डिप्लोमा घेऊन बाहेर पडणं, कमर्शियल आर्टिस्ट होऊन एजन्सीत काम करणं, हे फारसं काही गंमत नाही वाटलं, त्यात रस वाढेना, स्वारस्य वाढेना. मग म्हटलं मग करायचं काय आपण? त्याच सुमारास माझ्या पाण्यात टाईम्स ऑफ इंडिया पेपर यायचा. टाईम्सला आरके लक्ष्मणचं कार्टून पहिल्या पानावर, मार्मिक दर गुरुवारी यायचा, बाळासाहेब ठाकरेंची रविवारची जत्रा, हे सगळं पाहत पाहत नकळत माझ्यावर त्या कलेचे संस्कार व्हायला लागले. एक दिवस असं विचार आला, अरे ही मंडळी जर करतायत काम आणि आपण जर कला विद्यार्थी आहोत, कलेचे किंवा ज्याला आर्ट स्टुडंट म्हणता येईल ते जर असू, तर वाय नॉट विकास सबनीस? लक्ष्मण जर करतायत, बाळासाहेब करत, विकास सबनीसांना प्रयत्न करायला हरकत आहे असं म्हणून मी पाऊल टाकलो. आणि योगायोग असा की माझे वडील मार्मिकसाठी लिखाण करत एकदम प्रबोधनकार ठाकरे, मी बाळासाहेबांचे वडील हयात असताना त्यांनी वडिलांना चर्चा करायसाठी त्या मातोश्रीवर बोलवलं. तेव्हा नुकताच मी सुरुवात केली व्यंगचित्र काढायला, नुकतीच सुरुवात केली. तर वडील म्हणले, अरे बाबा तू पण काही काढतोस चित्र वगैरे, तू का नाही ऐकणार? बरोबर, ती चित्र काढलेली ती घेऊन तू पण सगळी जाऊ. मी वडील मला घेऊन गेले, त्यांचं काम चर्चा संपली, त्यांचे लेख वगैरे येतच होते, त्याला प्रबोधनकारांनी दाद दिली आणि मग माझ्याबद्दल माझ्याकडे जी दोन काढलेली चित्र होती त्यांना दिली, त्यांना आवडली. ते म्हणजे अरे चांगलं आहे तुझं, मुख्य म्हणजे तुझी आणि बाळ आणि श्रीकांत यांची कुंडली जमेल. म्हणजे बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे, राजचे बाबा, दोघेही कार्टुनिस्ट होते आणि दोघे ब्रशनी काम करत होते. आणि योगायोग असा की मी ब्रशनीच काम केलं होतं, त्यामुळे ते म्हणले तुमची चांगली कुंडली जमेल. आणि खरोखरच जमली. त्यानंतर 1968 एप्रिल महिन्यात प्रबोधनकर ठाकरेंनी माझी पहिली दोन व्यंगचित्र मार्मिकमध्ये छापली. तो महिना होता एप्रिल 68 सालचा एप्रिल महिना. इथे जो माझा प्रवास सुरू झाला व्यंगचित्रकलेचा, तो आस्त गायत मी मागे वळून पाहिलंच नाही किंबहुना मला पाहावं लागलं नाही. मी तर असं म्हणेन की व्यंगचित्रकलेच्या क्षेत्रात आल्यावर आत्ता मी काय करू, आत्ता माझं काम थांबलं आहे असं कधी झालंच नाही. एक काम चालू असताना आणखीन 2 लोक ॲप्रोच व्हायचे, 10 लोक ॲप्रोच व्हायला लागले आणि मग जे माझं जे वाट प्रशस्त होत गेली
त्यात मला मागे वळून बघायची काही गरजच पडली नाही. म्हणजे पहिला हा व्यंग्य चित्रकार म्हणून तुमची पहिली सुरुवात कुठे झाली? आपण मार्मिकमध्येच पहिली सुरुवात झाली असं बोलू शकतो का? मग त्याच्यानंतर मग त्या मार्मिकच्या ठिकाणी तुम्हाला दोन दिग्गज सोबत काम करायला मिळत होतं, एवढे विचारवंतासोबत, तर त्यांच्यासोबत काम करताना तुमचा अनुभव कसा होता आणि कसं ते त्यांचा स्वभाव कसा होता त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? पहिलं म्हणजे बाळासाहेब ठाकरे मार्मिकचे संपादक होते. कार्टून स्वतः पाहत आलेली छापण्यासाठी जी मंडळी पाठवत पाहिजे त्यांना माझी लाईन आवडली आणि अर्थातच प्रबोधनकरांची ओळख झाल्यावर काही वर्षानंतर बाळासाहेबांची ओळख माझी झाली. थेट संवाद साधायला मिळाला कारण शिवसेना नुकतीच स्थापन झाली होती आणि ते त्या पक्षाच्या कार्यात गुंतलेले असायचे. तर सोमवार मंगळवार कोणाला भेटत नसत कारण मार्मीची रविवारची जत्रा ते स्वतः करत. एकदा मला संधी मिळाली आणि त्यांचं जुनं घर दादरला शिवाजी पाठवलं होतं ते आले होते आणि मला कळलं की बाळासाहेब शुक्रवारी संध्याकाळी इकडे येतात. का नाही भेटूया आपण, एवढे लोक भेटतात का, आपण का नाही भेटू? मग मी गेलो आणि भेटलो त्यांना. त्यांना दाखवलं म्हणलं साहेब मी मार्मिकला माझी प्रबोधन करायला छापली काही कार्टून्स आणि तुमच्या तुम्हाला दाखवायला मी काय आणली आहे. तुम्ही चांगली आहे ती, फक्त आता एक काम कर, याच्यावर लिहितो बंडखोर नाग छिनला मिळाले नागा बंडखोरांवर काढून ते म्हणजे हे तर अतिशय चांगलं होईल. मग त्यांनी मला सांगितलं हे ते ताबडतोब लिहून दे मला असं आणि मला ते मी छापतो. म्हटलं तुम्ही आता बाहेर गेलात तर मी पंचायतीमध्ये आणि मी इकडे जवळच राहतो, थोडं अवधी द्या मला 15 मिनिटात मी कणतो. मग घरी गेलो, लिहिलं मी काही जे काही छोटं मोठं होतं ते केलं, पटकन घेऊन आलो बाळासाहेबांना दिलं, बाळासाहेबांनी पुढच्या अंकात छापलं आणि नंतर मी रेग्युलर बेसिसवर मार्मिकसाठी काम करायला लागलो. पहिलं व्यंगचित्र जेव्हा तुमचं मार्मिकमध्ये छापून आलं तो दिवस म्हणजे आपली कसं असतं की पहिला शाळेचा दिवस, पहिलं पुस्तक, हा अनुभव वेगळाच असतो कारण तो आपल्या जवळचा असतो, जिव्हाळ्याचा असतो. तसं हे पहिलं व्यंगचित्र तुमचं जेव्हा मार्मिकला आलं ते कुठलं होतं आणि तो दिवस कसा होता तुमच्यासाठी काही सांगू शकाल का? हां, मार्मिकला आलेलं जे पहिलं व्यंगचित्र प्रबोधनकर ठाकरे छापलं होतं ते अतिशय सामाजिक विषय होता, सोशल डायरेक्ट पॉलिटिकल नव्हतं, सोशली ते कॉमेंट करणार होतं. तर मी असं बघत होतो कुटुंब नियोजनाचा प्रचार जोरात चालत यावी आणि त्यावेळेची घोषणा अशी होती हम दो हमारे दो, छोटे कुटुंब सुखी कुटुंब. त्यावेळी आता एक हमारा एक हम एक, हम दो और हमारा एक, तोच समान किंवा हम दोचा होता. मी एक काम असं केलं त्या चित्रात मी असं दाखवलं की मासे ठेवायची जी बळणी असते गोल फिश बॉल म्हणतात त्याला, त्या फिश बॉल लहान असतो तो टँक सगळा मोठा नसतो. छोट्याशा फिश बॉलमध्ये दोन मासे म्हणजे मिस्टर अँड मिसेस मासे असा ते दोघे राहतात, एक कपल राहते माशांचा आणि ते आपापसात गप्पा मारतात. त्यातला नवरा जो मासा आहे तो बायको माशाला सांगतोय की मला असं वाटतं की सध्याच्या आपल्या जागेची परिस्थिती लक्षात घेता कुटुंब नियोजन आपल्याला गरजेचं आहे असं ते व्यंगचित्र होतं आणि ते छापलं गेलं मला. खूप लोकांना आवडलं आणि त्यात एक भाष्य होतं, सामाजिक संदेश होता आणि नकळत होतो तिला आणि मग जे काय माझ्या माझ्या लोकांचं प्रेम मिळत गेलं ते आजता वयात वाढतच आहे. मग ह्या मार्मिक नंतरच तुम्ही इंग्रजी वृत्तपत्राकडे वळलं? नक्कीच. मग पहिलं इंग्रजी वृत्तपत्र कुठलं होतं आणि नंतर? पहिलं इंग्रजी वृत्तपत्र माझं होतं मिड डे. त्यातलं पहिलं कोणतं आणि दुसरं कोणतंय मला नेमकं सांगता येणार नाही. पण मिड डे मधलं असं कुठलं व्यंगचित्र होतं त्याच्यावरती फार चर्चा झाली आहे. मिड डे ला मी स्टाफ कार्टून लागली, संपादकांना प्रचंड आवडली, लोकांची पत्र आली आणि मग त्यांनी 8 दिवसात मला ऑफर दिली खेळ विकास वाय डोंट यू जॉईन अस एज अ स्टाफ कार्टूनिस्ट. म्हटलं येस आय वुड लाईक टू जॉईन बट लेट मी थिंक ओवर, गिव्ह मी 24 आवर्स, आय विल जस्ट थिंक ओवर वेदर टू जॉईन ऑर नॉट अँड आय विल लेट यू नो. 24 तास घेतले मी, घरच्यांशी चर्चा केली, विचार केला हरकत नाही चांगली संधी आहे. पुढच्या आठवड्यात सांगितलं बेराम कॉन्ट्रॅक्टर म्हणून वर्षी येस बेराम आय एम रेडी. त्यांनी लगेच माझं टेबल तयार केलं, चित्रकलेचं सामान आणि साहित्य घेतलं ते सगळं लावून गेलं मला. विकास दिस इज युअर टेबल चेअर, ऑक्युपाय दिस अँड फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स यू विल बी अवर रेग्युलर स्टाफ कार्टूनिस्ट अँड देर इज नो मस्टर फॉर यू, ॲज सून एज युअर वर्क इज ओवर यू कॅन जस्ट गो एनिवेअर, नो टाईम बाइंडिंग फॉर यू, स्पेशल केस यू विल गेट एव्हरीथिंग बोनस सॅलरी
व्हॉटएव्हर इट इज विल गेट ऑल फॅसिलिटीज. मग मिड डे नंतर मग तुमचं इंडियन एक्सप्रेसला पण तुम्ही ब्रिजला काम करतो. ब्रिजला त्याच्या आगेमागे ब्रिजचं सांगतो तुम्हाला. ब्रिजला 1972 साली त्यांच्या एडिशन्स होत्या ब्रिजच्या. पहिली इंग्रजी होती, उर्दू होती आणि हिंदी होती, तिनेच एडिशन होते. बरोबर. 72 साली करंजिया साहेब चौधरी आणि आरके करंजिया संपादक मुख्य इंग्रजीचे, त्यांच्या मनात आला मराठीत असू नये. मग विनय भावे म्हणून संपादक होते, जे गुरु मराठ्यात कमाल होते, मराठा शिरीष टाईम बरोबर होते, शिरीष पाईन बरोबर होते, त्यांना त्याने अपॉइंट केलं की भावे प्लीज कम अँड जॉईन अस ॲज अ मराठी एडिटर, मराठी ब्रिजचे संपादक म्हणून या. भावेंनी टेक ओव्हर केलं, संपादक म्हणून आले. तोपर्यंत पॉइंटा कसा होता त्यांच्याकडे इंग्रजीला जे गाडून यायचं ते सगळ्या पेपरला ट्रान्सलेशन म्हणायचं, म्हणजे उदाहरणार्थ उर्दू हिंदी सगळ्या भाषांतर करून एकच यायचं. भावे म्हणले नाही मला तसं नको, मला मराठी महाराष्ट्राची नाडी माहीत असलेला व्यंगचित्र करावा आहे आणि तो मराठीच हवा आहे. त्यांनी आग्रह धरला आणि सँक्शन करून घेतलं स्पेशल करंजी साहेबांकडून, मला मराठी व्यंगचित्र सँक्शन करतो आणि मला विकास आजपासून तू आमचा करतो प्लीज मराठीचा, ओनली फॉर मराठी नॉट इंग्लिश प्लीज. एकदा काय झालं की 72 गोष्ट आहे, 1972 इंग्रजीचा जो कार्टुनिस्ट होता तो साऊथ इंडियन रवींद्रन नावाचा, तो अचानक आजारी पडला आणि 9 करंजे साहेब ऑफिसला आहेत आणि मी तिकडेच बसायचा मराठीचा डिपार्टमेंटला, कार्टून फक्त मराठीसाठी करायचा. तर कार्टुनिस्ट नाही आला, अरे क्या उधर किधर काय, वेर इज द कार्टुनिस्ट, ही इज नॉट फिलिंग वेल, अभी क्या एडिटर इज कमिंग, हम क्या बताएंगे उसको अभी सिन्स ही इज नॉट वेल. वाय यू गो देअर कोणच्या मिस्टर विकास सबनीस इज सिटिंग फॉर मराठी ब्लेड्स एडिशन, आज किम माझ्याकडे आले मराठी मी क्यू नाही बनवतो, इंग्लिश मी क्यू नाही बनवतो, बताव ना क्या चाहिए, म्हणजे 2-4 कार्टून बनाव, एक 15-20 मिनिट मी बनव, एडिटर आहे गो अँड शो देम, इफ यू अप्रूव्ह यू विल गो अहेड. आज झालं मी 2 कार्टून रफ बनवली, 9 करंजे साहेब आले, लगेच आल्याबरोबर मला बोलवलं त्यांनी, कार्टून बघितली आवडली टिक केली, मला सांगितले फायनल कर, 1-2 करून ताब्यात दिलं त्यांच्या, इंग्रजीत घेऊन सगळं सगळं इंग्रजी करून दिलं टोटल आणि त्यांना खूप आवडलं, त्यांनी सगळ्या एडिशनला वापरलं. तेव्हापासून माझी एंट्री इंग्लिशमध्ये होती साप्ताहिक आणि दैनिकात झाली ती मिड डे मध्ये, अशा 2 पातळीवर माझी एंट्री इंग्रजी वृत्तपत्राची. एक सर्वात महत्वाचा प्रश्न विचारतोय, तुमचं मार्मिकपासून सुरुवात झाली, त्यानंतर तुमचं इंग्रजी साप्ताहिक, नंतर इंग्रजी दैनिकामधून सुरुवात, नंतर तुम्ही मराठीचा प्रवास सुरू केला, तर खरंच व्यंगचित्रकाराला जो पूर्वी सन्मान मिळत होता, एक व्यंगचित्रकाराचं व्यंग म्हणजे जे आपण कार्टुनिस्ट आपण जे पेपरमध्ये उघडल्या पहिल्या पानावरती जे बघतो ते व्यंगचित्रकाराचं एक व्यंग म्हणून आपण जे बघतो, ते जे का संपादकाचं संपादकीय भाष्य करू शकत नाही ते काय कार्टूनचे कार्टून भाष्य करून जातं, तर खरंच तुम्हाला तुमच्या काळात जो सन्मान मिळत होता तो ह्यावेळी इतर कार्टुनिस्टला आणि कार्टुनिस्टला आणि कार्टुनासाठी जागा आणि सन्मान मिळतोय का? दुर्दैवाने चित्र बदलल्यास कारण अनेक आहेत, सन्मान मिळत नाही याचं कारण पहिलं म्हणजे असं प्रचंड प्रमाणात जाहिरातींचं वर्चस्व वाढलंय प्रिंट मीडियावर, इतकं वाढलंय की पहिल्या पानावरचा सगळा मजकूर 2-3 पानावर जातो आणि पहिली 2 पानं पूर्ण जाहिरात असते, कोणाची ना कोणाची दिली, कोणाची नसेल तर सरकारी असते. तो काळ जो होता ना त्या काळात जाहिरातीचं अतिक्रमण एवढं नव्हतं, हे एक कारण. कारण नंबर 2, संपादकांना व्यंगचित्रकाराबद्दल आणि व्यंगचित्रकलेबद्दल विलक्षण आस्था होती, ती आज दुर्दैवाने मला आढळत नाही. काही सन्माननीय अपवाद बघायला असामान्य महत्त्व मिळत गेलं व्यंगचित्रकाराला आणि व्यंगचित्रकलेला. पान 1 गुरुदत्तनी याच्यावर एक व्यंगचित्राचा का व्यंगचित्रकाराच्या जीवनावर एक चित्रपट बनवले, मिस्टर अँड मिसेस 55, मिस्टर अँड मिसेस 55 असं त्या चित्रपटाचं नाव आहे आणि त्या सिनेमाचा हिरो आहे ना तो व्यंगचित्रकार आहे. पान 1 काढणार कार्टून काढणारा व्यंगचित्रकार आहे, इतकं महत्त्व त्या काळात होतं. आणि सुदैवाने मी त्याच्या नजीकच्या काळात वृत्तपत्रात असल्यामुळे तो आनंद तो हिरोचा रोल मला करायला मिळाला.
आय एम व्हेरी फॉर्च्युनेट, संपादक चांगले मिळाले ज्यांनी मला चांगला पगार दिला, भत्ते दिले, बोनस दिला, एवढंच त्याला कार पाहिजे तर कार देतो, पण मी नाही म्हटलं, मला इंटरेस्ट नव्हता, मिड्डेवाली मला कारही देत होते, पण आय सेड नो, आय डोंट वॉन्ट दॅट, आय एम नॉट इंटरेस्टेड. सांगायचा मुद्दा म्हणजे त्या संपादकाला कदर होती, आज अशी माणसं अभावाने आहेत. सुदैवानी आणि दुर्दैवानी काही म्हणा तुम्ही, फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली ते संपादक नाही आहेत. अपवादाने असतील तर त्यांना नमस्कार माझा, सन्मान, पण मला दिसत नाही. पण ह्यामागचं नेमकं कारण काय? जाहिराती हे कारण तुम्ही झालं. खरं दुखणं वेगळं आहे, व्यंगचित्रकाराला मिळणारी असामान्य मान्यता, हे ग्लॅमर जे मिळते ना ते कुणालाच मिळत नाही अदरवाईज वृत्तपत्राला, जे व्यंगचित्रकाराला मिळत होतं आणि हे हेरलंय त्या लोकांनी. म्हणजे आपण आर के लक्ष्मण आणि बाळासाहेबांचं पण आपण बोलू शकतो, मोठी उदाहरण आहे. हा, दोन मोठी उदाहरण आहे, तितकेच बनले ना. आता यांच्यापेक्षा कोणी मोठा झाला त्यांना आवडेल खाऊ नाही ना, तसा प्रकार आहे. पण हा तुमचा थेट आरोप आहे असं बोलू शकतो? निश्चितपणे थेट आरोप निश्चित आहे. एक ज्यांनी घ्यायचं त्यांनी घ्यावं, काही सन्मान्य लोक आहेत ज्यांना असत आहे पण त्यांचं चालत नाही. पण इंग्रजी वर्तमानपत्र आजही कार्टुनिस्टला महत्व देत आहे, तेवढं मराठी दिसत नाही. आज टोटल मीडिया बंद ना, इंग्लिश असो की मराठी, कार्टूनला मर्यादा आले. पान एकला हार्डली एखाद्या का हिंदू नावाचा पेपर आहे तो सोडला ना, तर मला हार्डली एखाद्या पेपरला काढून दिसतो प्राधान्याने. इव्हन टाइम्स ऑफ इंडिया जो पेपर केवळ लक्ष्मणमुळे ओळखला जायचा भारतभर आणि देशभर जगभर, त्या पेपरची आयडेंटिटी आज कार्टून राहिली नाही. लक्ष्मणच्या रिटायरमेंट नंतर एकही व्यंगचित्रकार भरती केला नाही त्यांनी, मला नाही म्हणणार नाही, भरतीच केला नाही, कारण त्यांना नको होतं ते ग्लॅमर वाढत ना, सगळं हायलाइट आणि फोकस तिकडे होतं ना. आमचा अग्रलेख कोण वाचणार? अग्रलेख वाचणार कोण? ही फॅक्ट आहे त्याची, अंदर की बात ही आहे. आता लोकांना आवडणार नाही मी बोललेलं सत्य फॅक्ट, तीच फॅक्ट. थोडस आपण मागे जाऊया. आर के लक्ष्मण सोबत पण तुम्ही काम केलेलं आहे, तर त्यांच्यासोबत काम करताना कसा अनुभव होता आणि काय एखादी अशी घटना घडली आहे का जी आठवणीत राहिली आहे तुमच्या, असं त्याबद्दल त्या घटनेबद्दल काही सांगू शकेल का? दोन्ही घटना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, सकारात्मक आणि नकारात्मक. पण मी तुम्हाला सकारात्मक सांगतो. 96 1996 मे महिना, या महिन्यात नागपूरला साऊथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर नावाची केंद्र सरकारची संस्था आहे, त्यांनी व्यंगचित्र कलेची कार्यशाळा बोलवली होती, कार्टून वर्कशॉप कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि त्यांनी दोन व्यंगचित्रकारांना बोलवलं, तिसरे एक आणखीन कार्टुनिस्ट होते मराठीतले मनोहर सफरे म्हणून. पण मुंबईहून आम्ही दोघे होतो, मी आणि आर के लक्ष्मण, आम्ही एकाच फ्लाईटने गेलो, एकाच विमानाने गेलो, आम्ही एकत्र होतो, आम्ही दोन दिवस गप्पा टप्पा एकत्र केल्या आणि एक प्लॅटफॉर्म आम्ही दोघांनी शेअर केला दोन दिवस. हा मला वाटतं मी लक्ष्मण यांच्या बरोबरचा अगदी जवळचा सहकलाकार म्हणून काम करायचा एक सुवर्ण काळ म्हणता येईल मला, एक सुवर्ण संधी म्हणता येईल मला, ती मिळाली मला. खूप चांगला झाला वर्कशॉप, खूप चांगला झाला. मी आर के लक्ष्मण आणि मनोहर सगळे तिघांनी मिळून फुल टू धमाल केली आणि दोन दिवसाचा वर्कशॉप मोर दॅन सक्सेसफुल झाला. आणि मला वाटतं माझ्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस होतो इतिहासातला, कारण भारतातल्या एका महत्त्वाच्या कार्टुनिस्ट बरोबर मला प्लॅटफॉर्म शेअर करता. एक प्रश्न होता की बाळासाहेब हे स्वतः व्यंगचित्रकार होते आणि त्यांचं जगभर ख्याती आहे व्यंगचित्रकार म्हणून, तुम्ही स्वतः मार्मिकला पण होतात, तर बाळासाहेबांसोबत काम करताना काही एखादा गोड अनुभव किंवा तो तुम्हाला वाटत त्यांनी, तुम्ही मगाशीच बोलल्याप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन पण करत होते, पण एखादा असं गोड अनुभव. आणि यासोबतच तुम्ही आज राजसाहेबांसोबतही चर्चा करत असता विविध गोष्टीवरती, तर ह्या दोन व्यक्तीत कारण राजसाहेबही स्वतः व्यंगचित्रकारही आहेत, तर बाळासाहेबांसोबतचा अनुभव आणि राजसाहेबांसोबत जर सध्या तुम्ही गप्पा वगैरे मारताय त्यांना भेटता येईल आणि चर्चाही करता, तर कसा अनुभव आहे आणि कुठली ह्या दोन व्यक्तींबद्दल कुठली अशी एखादी घटना आहे जी तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांसमोर सांगायची वाटते? 1998 साली नेदरलँड्समध्ये म्हणजे हॉलंडमध्ये रॉटरडॅम नावाच्या शहरात पहिलं युरोपियन मराठी संमेलन होतं, मराठी संमेलन, युरोपच्या सगळ्या मराठी माणसांचं पहिलं संमेलन
रॉटरडॅम हॉलंडला होता आणि तिकडे त्याचे डॉक्टर पांडव म्हणून होते. पांडव डॉक्टरांना समो मुंबईत आले असताना माझं प्रात्यक्षिक वारण व्यंगचित्राचं गुरु होती आणि त्यांना प्रचंड आवडलं. ते मला भेटले नंतर डॉक्टर पांडव हॉलंडचे, ते म्हणजे अरे विकास तुम्ही हॉलंडला का नाही त्यांनी हा कार्यक्रम करत जो स्टेज शो तुम्ही मुंबईत केला व्यंगचित्राच्या आठवणी आणि किस्से आणि प्रात्यक्षिक हॉलंडला येऊन का नाही करत. म्हटलं मला बोलवा ना, मी येतो ना. त्यांनी मला ही इन्व्हायटेड मी इन हॉलंड टू परफॉर्म दिस टॉक शो. त्यांनी स्पॉन्सर केला, तो खर्च केला बराचसा, पण शेवटी काय असतं त्यांची मर्यादा होती. एक पर्टिक्युलर एक सभा म्हणून शेअर केली, ती म्हणजे आम्ही तुमचं सगळं करतो तुम्ही या शो करा. पण म्हटलं मानधन लागेल मला आणि तुम्हाला खर्च जास्त आहे. ती म्हणजे आमची थोडी मर्यादा आहे. म्हटलं नाही मला, मी किचनला पैसे टाकून नाही येणार, मला स्पॉन्सर आणि एवढा श्रीमंत मी नाही की मी किचनला पैसे टाकून हाऊस म्हणून हॉलंडला. समो बाळासाहेबांच्या कानावर गेलो. नवरकर बोलले विकास चाललाय पण तो म्हणतो मी एवढे पैसे खर्चायला तयार नाही माझ्या खिशात. बाळासाहेब म्हणजे त्याला बोलवलं मला मातोश्रीवर काय बाबा तुझं काय की हॉलंडचं काय झालं आहे. नाही मला ते बोलवत आहेत, पार्टली स्पॉन्सर करत आहेत आणि पार्टली माझ्या खिशातनं पैसे टाकायचे मला टाकायचे नाही. ते म्हणजे बघ तू कशाला चाललेस. म्हटलं व्यंगचित्राचा कार्यक्रम सादर करावा, त्यात व्यंगचित्र प्रात्यक्षिक आणि कसं तयार होतं याचे किस्से असा कार्यक्रम सादर करायला झाला. ते म्हणजे एक काम कर, तू जाणार हॉलंडला कसा जात नाही बघतो मी. लगेच त्याने बोलवलं आपल्या स्पीला विकास सबनीस त्याचा सगळा हॉलंडचा सगळी काळजी तुम्ही घ्यायची. एक बाळासाहेब टेक केअर ऑफ एव्हरीथिंग इन्क्लुडिंग एअर टिकेट हे बाळासाहेब ठरले. ते म्हणजे व्यंगाची जर कधीसाठी चालला आहेस ना मी जबाबदारी घेतो ती कला जगभर गेली पाहिजे आणि हे करायसाठी त्यांनी पूर्ण स्पॉन्सर केले ते. एवढंच नाही तर युरोप पूर्ण पाहायला मिळावा बाळासाहेबांमुळे की एका व्यंगचित्रकारांनी दुसऱ्या व्यंगचित्रकाराला संपादक व्यंगचित्रकारांनी संधी दिली मला. हा सगळ्यात मोठा एडिटर मला आजपर्यंत भेटलेला बाळासाहेब ज्यांनी मला परदेशात पाठवलं, माझा दृष्टिकोन वाईड केला, परदेशात खऱ्या अर्थाने मराठीचा झेंडा फडकवायला मिळाला. आणि मला वाटतं माझ्या बाळासाहेबांबरोबरच्या कारकिर्दीतला हा सर्वोच्च आनंदाचा क्षण म्हणे. आणि राजसाहेबांसोबत तुमच्या नेहमीच्या चर्चा, त्यांना आठवण आली की फोन करतात. लंडनला तो वर्षातून एकदा जातात, प्रत्येक वेळी गेलं की माझ्यासाठी न विसरता काहीतरी आठवतात. प्रेम मुळीच आम्ही एका व्यवसायात असून आम्ही कधी एकमेकांना कॉम्पिटिटर म्हणून कधीच बघितलेलं नाही, प्रतिस्पर्धी म्हणून कधीच नाही, लिखळ मैत्री. पण व्यंगचित्रावरती असं काही चर्चा वगैरे होते हमखास. आजही जेव्हा जातो ना तो चहाच्या कपाबरोबर कार्टून या विषयावर भरपूर अनलिमिटेड चर्चा होते. त्यांची व्यंगचित्रकला काल आज आणि उद्या ते मी आणि विचार शेअर करतो. आजच्या काळात काय परिस्थिती आहे, उद्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल ह्याच्यावर आमच्या प्रदीर्घ चर्चा करतात. त्यातून काहीतरी निघेल अशी आशा वाटते. काही असे तुम्ही जे व्यंगचित्र केलेले आहेत ते दाखवू शकाल का आणि त्याचे किस्से हवेत की हे व्यंगचित्र काढताना हा किस्सा घडलेला. काही लगेच एखादी घटना घडली आणि असं क्लिक झालं कॉम्प्युटरसारखं असं नसतं. तो फार वाचन करावं लागतं आणि चौफेर वाचन दृष्टिकोन ठेवावा लागतो. त्याच्यामधनंच आपण एक चांगलं व्यंग होऊ शकतं वगैरे, म्हणजे घडतं ते व्यंगचित्र काढाकडून. तर काही व्यंगचित्र तुम्ही दाखवू शकता का आणि त्याचे किस्से पण ऐकायला मिळतील. पन्नास वर्षाच्या काळातली निवडक सांगायची मी तुम्हाला सांगतो. हे चित्र मी तुम्हाला शब्दात न उभं करतो. ब्रिटिश राजपुत्र जे होते प्रिन्स चार्ल्स ते मुंबईत आले होते काही वर्षापूर्वी आणि हे मुंबईच्या डब्यावाल्यांना भेटले. त्यांचं व्यवस्थापन कसं आहे त्याचा अभ्यास करण्याचा. कुणाला भेटले ते डब्यावाल्यांना, तुम्हाला मला नाही भेटले. त्यांचा पोशाख सूट बूट अँड टाय बरोबर मार्मिकचं कव्हर मी त्या काळात करत असतो. व्यंगचित्राने असं वाटलं आपला मराठी डबेवाला मुंबईचा डबेवाला सदरा लेंगा पायात कोल्हापुरी पादत्राणं डोक्यावर पांढरी स्वच्छ टोपी गणेशी तर तो आणि डबेवाला आपला प्रिन्स चार्ल्स समोरसमोर उभे. मी चित्र असं वाटलं की प्रिन्स चार्ल्स आणि डबेवाला समोरसमोर उभे. चार्ल्स सुटा कुठं नाही, डबेवाला भारतीय पोशाख आहे. डबेवाल्याच्या डोक्यावरचा जो क्रेट असतो ना क्रेट डबे त्यातनं कॅरी करतात लाकडाचा, तो प्रिन्स चार्ल्सच्या डोक्यावर घेतला, त्याच्या डोक्यावर घेतला चार्ल्सच्या. आणखी डबेवाला निकाम हात मोकळे
त्या 20-400 रुपयाच्या डब्याचा जो रॅक होता त्याची कॅपॅसिटी 40 डब्याची, त्यात फक्त एकच डबा शिल्लक आहे. 40 डबे असून रिकामा आहे तो, एकच डबा आहे, ग्रेट ब्रिटन त्याच्यावर दिले. आणि त्या रॅकवर मी ब्रिटिश ध्वज ठेवला, युनियन जॅक, तो काढला चांगला, निळा लाल किंवा निळा लाल अच्छा बाजूला लिहिलं. इंग्लंडची जगावरील सत्ता त्या लाकडावर दिलं रॅकवर, तो डोक्यात डोक्यावर गुण झाला आहे चार्ल्स, एकच डबा आहे ग्रेट ब्रिटन. आणि डबेवाल्याला मुंबईच्या चार्ल्स सांगताय, आणि एकेकाळी प्लीज चार्ल्स सांगताय डबेवाला, आणि एकेकाळी माझा देखील धंदा तुफान तेजीत चालत होता, ईस्ट इंडिया कंपनी हाँगकाँग पण गेलं होतं, फक्त इंग्लंड राहिले ग्रेट ब्रिटन. हे व्यंगचित्र मांडणीच्या कव्हर लागल्यावर मला अनेकांच्या फोन आले, काहींनी मला सांगितलं अहो तुम्ही इंग्लंडचा इतिहास 150 वर्षाचा एका चित्रात रेखाटलाय, आणि पाहिलं तर खरंच आढळलं मला ईस्ट इंडिया कंपनी आल्यापासून हाँगकाँग शेवटची वसाहत ब्रिटिशांची सरेंडर करेपर्यंत ब्रिटिशांनी इथपर्यंतचा प्रवास एका व्यंगचित्रात काही नव्हती एका वाक्यात जी ताकद कार्टूनची आणि मांडणीच्या कव्हर लागल्या. अशी अनेक आहेत, कैक चित्र आहेत सांगायला गेलं तर आपला दिवस कमी पडेल. प्रातिनिधिक हे नंतर मुंबईला फुटणारे पाईप, पाण्याची पाईप फुटतात, हे तर रोजच झाले. आज इकडे पाईप फुटला, तिकडे करंजा उडाला, पाईप फुटला करंजा उडाला, आपण तर रोज पाहतो कुठे कुठे फुटलेले. बरोबर, पाईप नाही फुटला नाही असा दिवस मिळत नाही. महापालिका वाहून देते काय पाव, दुरुस्त करायला विलंब होतो, अनेक लाखो लिटर पाणी वाया, हे तर रोजची बातमी. त्याच्यावर एक कार्टून निघाले, आपण असं काढले सिंगापूरला पर्यटक जाताना प्रामुख्याने जातात ते मर लायन नावाचा एक पुतळा आहे. त्या पुतळ्याची खासियत अशी आहे की सिंहाचा चेहरा आणि माशाची बॉडी, शरीर माशाचा आणि तोंड सिंहाचा असा तो लावलेला आहे सिंगापूरला. आणि अहोरात्र त्या तोंडातनं पाण्याची धार येत असते, 24 hours राऊंड द क्लॉक तो पाणी सोडत असतो तोंडात, कारण सोडत असतं. ही सिंगापूरची खासियत आहे. तर मी असं दाखवलं मुंबईचा फुटलेला पाईप आणि त्याच्यावर तो सिंगापूरचा लायन आणून बसवलं आणि त्याच्या तोंडातनं ती धार उडते. दुरुस्त केलं नाही महापालिकेने, त्या लायनला बसवले आणि आयुक्त जे आहेत ना मुंबई महापालिके ते उभे आहेत, ते लोकांना सांगतात की त्याचं काय आहे, सिंगापूरला जाणाऱ्या पर्यटकांचा ओघ, सिंगापूरला जाणाऱ्या पर्यटकांचा ओघ मुंबईत आणण्यासाठी फुटलेल्या पाईपाची दुरुस्ती आम्ही रहित केली आणि त्याच्याऐवजी सिंगापूरचा लायनची प्रतिकृती बसवली, जेणेकरून सिंगापूरचा पर्यटक मुंबईला येईल. हे गाजलेलं बघू शकतो. पण हे सुस्त कसं, साध्या साध्या बातम्या, प्रत्येक बातमी व्यंगचित्र आहे. प्रत्येक बातमी आता ट्विन टॉवर जे अमेरिकेत पाडले गेले ना, ट्विन टॉवर तुम्हाला माहिती आहे, त्याची स्टोरी तर तुम्हाला माहिती आहे. 9/11 ज्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टॉवरवर विमानं धडकली आणि सगळं पुढे मोठं प्रकरण झालं, तर ही बातमी वास्तविक आंतरराष्ट्रीय बातमी आहे. बरोबर, हे घडल्यावर दुसऱ्याची वृत्तपत्रात बातमी आली की न्यूयॉर्क मधले ट्विन टॉवर तक्रीकन करून उद्ध्वस्त, त्याच्यामधलं सेकंडरी स्टोरी होती महाराष्ट्राच्या आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण, 2 बातम्यांचा काय संबंध काय नाही. माझ्या नजरेतनं त्या संबंध लावला मी, किंबहुना मला एक अशी विजन आली अरे याचा कनेक्ट करता येईल दोन्ही बातम्या एकत्र. मी काय केलं, 2 टॉवर दाखवले, त्या टॉवरच्या कधी बोर्ड लिहिला महाराष्ट्राच्या आघाडी सरकारचे ट्विन टॉवर्स, त्यावेळी मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख, एका टॉवरला चेहरा त्यांचा, उपमुख्यमंत्री होते छगन भुजबळ, दुसऱ्या टॉवरला चेहरा त्यांचा. विमान कुठून आलं, एक विमान धडक मारायसाठी होते, त्या विमानाचा चेहरा नारायण राणेंचा, त्यावेळी ते शिवसेना, ते गाजलेलं शिवसेना, ते शिवसेनेचे होते, ते विमान धडक मारायला लागले आणि चेहरा नारायणचा आणि विमानाची बॉडी आणि त्या विमानाचं शिफ्टवर मी लिहिलं सेनेचं रिमोट कंट्रोलवर चालणारं विमान धडक मला देत आहे, दुसऱ्या बाजूला दुसरं विमान धडक मला देत आहे, त्याच्या शिफ्टावर मी लिहिलं भाजपाचं दिल्लीच्या इशाऱ्यावर चालणारं विमान. बीजेपी दिल्लीत होती, वाजपेयी प्राईम मिनिस्टर होते आणि मुंडे इकडे होते विरोधी पक्ष नेते, त्यांचा चेहरा दाखवला होता त्या विमानाला भाजपा. तिसरं जे विमान आहे त्या विमानाला चेहरा मी पण कुठल्याही प्रकारची टोपी घेतलेल्या राजकीय नेत्यासाठी तिची कधी बदल झाली, त्या विमानाच्या शिफ्टावर लिहिलं अपक्ष आणि कुटीरांचं
खैदीवर चालणारं विमान ही विमानं फिरतायत, कोणी धडक मारत नाही. शेवटी एक टॉवर म्हणजे विलासराव देशमुख दुसऱ्या टॉवरला म्हणजे छगन भुजबळांना म्हणताय, आणि एवढं होऊन सुद्धा आपण 2 वर्ष टिकलो हे नसे थोडक हे त्यावेळी गाजलेलं कार्टून आवाजच्या दिवाळी कदाला आणि वर्षभर चर्चा झाली. बरोबर बरोबर. अशा तर सोपे सोपे सुखसुरत विषय योगचुरांना निवडतो. एक शेवटचा आपण प्रश्न विचारतोय तुम्हाला की 50 वर्षाचा तुमचा हे काळ झालेला व्यंगचित्रकार म्हणून, तुम्ही मगाशी खरंच कार्टुनिस्टला जागा मिळते आहे का यावरती एक प्रश्न विचारला, त्याच्यावरती तुम्ही सांगितलं की नाही मिळत आहे आता, काला जो पूर्वी सन्मान मिळत होता तो आता नाही मिळत आहे. मग अशावेळी जी नवीन पिढी आहे जे कार्टुनिस्ट बनण्यासाठी उत्सुक आहे व्यंगचित्रकार बनण्यासाठी, ते करत आहेत पण शिक्षण पण घेत आहेत चांगल्या चांगल्या संस्थेमधनं जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधनं, मग अशावेळी त्यांच्यासमोर नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते का, त्यांना पुढे व्यासपीठ आहे की नाही, मग ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? निश्चित आहे, आणि नसेल तर आम्ही ती क्रिएट करू. ह्या वास्तूमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक जिकडे आपण बसतोय हा आमचा व्यंगचित्रकलेचा वर्ग आहे, जिकडे आपण आता बसतोय हा आमचा फळ आहे. आठवड्यातनं 2 दिवस रेग्युलर बेसिसवर व्यंगचित्रकलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण आम्ही इकडे देतो, आणि मला सांगायला आनंद वाटतो आमचे पदाधिकारी रणजित सावरकर मंजिरी मराठी हे सगळा आमचा जो स्टाफ आहे त्यांनी माझ्या मागे एक मागे घोषास लावला की अरे एवढे विषय शिकवतो आपण, वाय नॉट कार्टुनिंग, तुम्ही इकडे वर्ग घ्या आम्ही तुम्हाला वर्ग देतो. त्यांनी हा वर्ग उपलब्ध करून दिला आम्हाला, आणि अत्यंत रिझनेबल रेटमध्ये नाममात्र फी घेऊन आम्ही मुलांना शिकवण्याचं कार्य आम्ही दोघांनी हाती घेतलं आहे. मी आणि संजय मिस्त्री म्हणून माझे सहकारी आहेत, हे व्यंगचित्रकार आहे, आम्ही दोघांनी मिळून हा वर्ग घेतो आणि इथे आम्ही शास्त्रशुद्ध कार्टून शिकवतो. एवढंच नाही तर त्याचा व्यवसायात उपयोग कसा करायचा हे सुद्धा शिकवतो की प्रिंट मीडिया पुरता हा विषय मर्यादित नाही आहे. आता जग बदललं आहे, सोशल मीडिया पण आहे, त्याच्यावर टाकून आपण अनेक पद्धतीने त्याचं कमर्शियलायझेशन करू शकतो. तुम्हाला माहितीच आहे कसं करतात ते यूट्यूबवर फेसबुकवर. त्या व्यतिरिक्त एखादं समारंभ असेल तर ऑन द स्पॉट कार्टून काढायला शिकवतो मुलांना, जेणेकरून मुलांना दिवसाला कमीत कमी 1000 ते 10000 रुपये सहज मिळतील, एका व्यंगचित्राला 500 रुपये जरा. तर हे सगळं शिक्षण आम्ही इकडे देतो. आम्हाला एक माहिती आहे की बाबा पेपरला नसेल तर कुठे आहे ना, 10 ठिकाणी आहे, अहो 10 ठिकाणी संधी आहेत. अनेक लोक बोलवतात आमचे स्टुडंट, दे आर मिंटिंग मनी. काचीच्या मगवर कार्टून कसं ट्रान्सफर करायचं हे शिकवतो, छत्रीवर कार्टून कसं रंगवायचं शिकवतो आम्ही, आणि हे शिकलेली मुलं बेरोजगार नाही करायचे, उत्तम प्रकारे दे आर अर्निंग. आणि काय पाहिजे, संधी नसेल तर निर्माण करतो आम्ही आणि दाखवतो मुलांना एवढी संधी. सर जाता जाता काही कार्टून तुमचे बघायला मिळतील का? नक्की, आता जे आहे तुम्ही दाखवतो जरूर ताज्या घटनांची. हे कार्टून उद्यासाठी काढलेले चित्र असं आहे, प्रचंड मोठा लिक्विड कसलं तरी लिक्विड आहे, मग पेट्रोल म्हणा आपण काही म्हणा, पेट्रोलचा महासागर आहे म्हणजे पेट्रोल अजून उगतंय, कोणतरी पेट्रोल उगतंय आणखी कॉमन मॅन गटव्या पद्धत त्या महासागरावर लिहिलं आहे पेट्रोल डिझेलची दरवाढ, आणि ते जे पेट्रोलचं जे पंप आहे तो पेट्रोल दर वाढेल. ॲक्च्युली मोदी कडा कडेला उभे राहून छोटी छोटी काय म्हणतात त्याला बुडणाऱ्या माणसाला वाचवायसाठी जी रबराची नळकांडी टाकतात ती टाकतायत, आणि ती एवढी छोटी आहेत की तो बुडणारा माणूस त्याला दिलासा दिला आहे. टॅक्स रिफॉर्म म्हणजे काय म्हणतात त्याला कर सवलती, 10 रुपये वाढवायचं आणि 2 रुपये कमी करायचे, तर हे दाखवले की त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण तो दरवाढ एवढी झाली आहे की कॉमन मॅन असे घटना होते. हे उद्यासाठी कडलेलं तसं काढून नाही मला अशी कळीत दाखवेन तुम्हाला. आता राफेलचं विमान त्याच्यावर चर्चा झाली, पुन्हा ट्विन टॉवरचा विषय मी घेतलाय, तर इथे मी ट्विन टॉवर काय केलं थोडं वेगळं बदललं दाखवली. एक ट्विन टॉवर म्हणजे नरेंद्र मोदी, दुसरा ट्विन टॉवर म्हणजे अमित शहा, आणि विमान म्हणजे राफेल की जे राजीव गांधींनी सोडले दहशतवादी आला, तो राफेलचं विमान आदळणार की पळणार असं आम्ही लोकांना वाचकांनाच प्रश्न टाकलाय की धडक मारणार की फेल जाणार राफेल, लोकांनाच प्रश्न टाकला, लोकांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं, काही म्हणजे हो काही म्हणजे नाही. तर लोकांना कोड्यांच्या माध्यमातून सुद्धा कार्टून आम्ही
लोकांकडून पोचवतो की गेल्या रेवडी आलेलं विकसित लोकांना प्रचंड आवडलं. त्याच्या आधी गणपती झाले, गणेश उत्सव झाला, त्याच्या वेळी घडलेलं एक कार्टून. 10 दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी आलेलं विकसित हे यात मी दाखवले की हे सैतान तो बसलाय, सैतान बसलाय. एक सैतान बसलाय आणि त्याच्यावर लिहिले गणेशोत्सवातले वाईट प्रवृत्ती, गणेशोत्सवातले गैरप्रकार, मग सगळे ते इतर सगळे सार्वजनिक पदे असतील, विसर्जनातले असतील किंवा अन्य काही असतील, त्याचं एक सिम्बॉलायझेशन म्हणून हा राक्षस दाखवला. आणि गणपती बाप्पा विसर्जनाला सज्ज झालाय आणि भक्त त्याला सांगतो की गणपती बाप्पा तुमचं विसर्जन नाही, त्याच्या आधी तुम्ही याचं विसर्जन करा, या वाईट प्रवृत्तीचं. परत या वाईट प्रवृत्तीने डोकंवर करता लागलं. हे अनंत चतुर्दशी झालेलं कार्टून ताज्या घटनेवरचं, अशी ताज्या घटनांवरचे अनेक कार्टून तुम्हाला मी दाखवू शकेन. आपल्याला वेळ कमी आहे, आज नमुन्यादाखल मी एवढीच दाखवतो. मला वाटतं मी बरंच बोललो आहे, तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. नाही, आमच्याशी तुमचा जो प्रवास आहे तो तुम्ही चांगल्यापैकी सांगितलेला आहे. आणि तुम्ही नवीन जे व्यंगचित्रकार बनू इच्छितात त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शनही करते. फक्त पूर्वीच्या काळामध्ये जो व्यंगचित्रकाराला जे स्थान होतं ते आता मिळत नाही आहे, पण ते मिळावं यासाठी तुमची धडपडही सुरू आहे, त्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्नही करत आहे. त्या तुमच्या प्रयत्नाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद, कारण तुम्ही मला एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. हे विचार शेअर करायचं तुम्हाला. थँक्स.